मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं दुष्टचक्र थांबत नसल्याचं समोर आलं. गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. विशेष म्हणजे यातील 3 शेतकरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत. असं असतानाही शेतकरी आत्महत्यांबाबत कृषीमंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केलं. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नसून अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असं वक्तव्य सत्तार यांनी केलं. सत्तार यांच्या याच वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं. नाही, कसं आहे, शेतकरी बांधवांचे आत्महत्या हे काही आजचा की नाही आहे. अनेक वर्षापासून शेतकरी बांधव आत्महत्या करतात, परंतु हे जे आज जे तुम्ही जे सांगितलं आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मी आयुक्त जे आमचे कृषीचे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम आणि एक कमिटी बनवली. ती कमिटी आता पूर्ण तंतोतंत अभ्यास करणार आहे आणि निश्चित तुम्हाला एक वर्ष दीड वर्षामध्ये ते परिणाम दिसते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या नवीन नाहीत, नेहमीच्याच आहेत. अशा भावना जर मनात कृषीमंत्र्याच्याच असतील तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल हे सरकार कसं बघतं आहे हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येतं आहे. महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांची काळजी न घेणारं आहे. महाराष्ट्रातलं सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत या विचाराचा प्रयत्न हा या सरकारने सोडून दिलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून